बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात. उद्धव यांचा बुलढाणा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे. सिंदखेड राजा आणि मेहकर मध्ये उद्धव यांचा जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील उद्धव ठाकरे हे दोन ठिकाणी सभा घेणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि मेहकर शहरामध्ये उद्धव ठाकरे हे आज सभा घेत आहेत. या सभेदरम्यान उद्धव ठाकरे आपला बुलढाणा लोकसभेचा उमेदवार देखील घोषित करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. शिवसेना फुटीच्या वेळेला बुलढाणा जिल्ह्यातील एक खासदार आणि दोन आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले होते. त्यामुळे आज उद्धव ठाकरे खासदार प्रतापराव जाधव यांचं होमग्राऊंड असलेल्या मेहकरमधून खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर काय निशाणा साधतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल खंडारे. प्रफुल, उद्धव ठाकरे यांचा बुलढाणा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे आणि शिवसेना फुटीनंतरचा हा दौरा आपण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा म्हणायला हरकत नाही, अधिकची माहिती. आणि नक्कीच अत्यंत महत्वाचा हा दौरा या ठिकाणी उद्धव ठाकरेंचा मानला जातोय. बुलढाणा जिल्ह्याच्या लोकसभेच्या उमेदवाराची देखील घोषणा आजच्या या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे करू शकतात. उद्धव ठाकरे आज सिंदखेड राजा आणि मेहकर शहरामध्ये या ठिकाणी जनसंवाद मेळावा घेणार आहे आणि नागरिकांशी ते संवाद साधणार आहे. महत्वाची बाब म्हणजे गेल्या शिवसेना फुटीच्या वेळेस बुलढाणा जिल्ह्याचे खासदार जे आहेत विद्यमान प्रतापराव जाधव असतील, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि मेहकरचे आमदार संजय रायमुलकर हे तिघेही जण उद्धव ठाकरेंचा हात सोडून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. त्यामुळे गेल्या 3 टर्म पासून बुलढाणा लोकसभेच्या मतदारसंघामध्ये खासदार प्रतापराव जाधव शिवसेना आणि महायुतीचा उमेदवार म्हणून निवडून जात आहेत. मात्र आता शिवसेना फुटल्यानंतर शिवसेना बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर सातत्यानं या ठिकाणी दावा करत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आजच्या या जनसंवाद मेळाव्या दरम्यान आपला उमेदवार घोषित करण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही. मात्र महत्वाची बाब म्हणजे जाणवी अजूनही महायुतीने देखील आपला उमेदवार जाहीर केलेला नाही आहे. भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबतचे जे काही उमेदवार आहे प्रभावी उमेदवार म्हणून खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे पाहिलं जाते. मात्र अजूनही त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाहीये. भाजपने आपले 20 उमेदवार जाहीर केलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये कोण कुठे लढणार आहे त्या संबंधात यादी बाहेर पडलेली आहे. मात्र अजूनही बुलढाण्याचा उमेदवार महायुतीचा कोण असेल ते जाहीर झालेलं नाहीये. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीकडे देखील पाहिलं तर तसा प्रबळ असा जो उमेदवार आहे तो पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे महाविकास आघाडी नेमका कुणाला उमेदवारी देते याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. प्रफुल, मग जर आता उद्धव ठाकरे यांनी जर उमेदवाराची घोषणा केली तर कोणाचं नाव समोर येऊ शकतं? प्राध्यापक खेडेकरांचं नाव गेल्या काही काळामध्ये या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या गटाचे जे काही नेते आहेत त्यामध्ये विनायक राऊत असतील, अंबादास दानवे असतील, हे गेल्या काही काळामध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी तसे सूतोवाच देखील केले होते. मात्र प्राध्यापक खेडेकरांचा तेवढा जनसंवाद नसल्यामुळे किंवा कार्यकर्त्यांशी तेवढी त्यांच्या संपर्क नसल्यामुळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये प्राध्यापक खेडेकरांवर नाराज आहे. त्यामुळे उमेदवारी इतर कुठल्या तरी उमेदवाराला देण्यात यावी अशी मागणी स्वतः कार्यकर्त्यांकडून केली जात असल्याची माहिती देखील समोर येते. त्यामुळे दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रविकांत तुपकर एक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं नेतृत्व आहे, त्यांनी देखील या ठिकाणी महाविकास आघाडीने बाहेरून पाठिंबा द्यावा अशी मागणी केलेली आहे. काँग्रेसच्या जयश्री शेळके आहेत प्रदेश सचिव, त्या देखील उद्धव ठाकरेंकडे मागच्या काळामध्ये भेटीत गेल्या होत्या. या भेटी दरम्यान त्यांच्या चर्चा देखील झालेल्या, त्या देखील शिवसेनेच्या या ठिकाणी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र जोपर्यंत उमेदवारी, धन्यवाद प्रफुल तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.